भिक्षुक मंडळी तर राहत होते, त्यांचं पण सगळं वाहून गेलेलं. फक्त आम्ही इथून जीव वाचवण्याचा प्रयत्न करून आम्ही त्यांना बाहेर काढलं. बाकी सगळं आश्रमातलं जे होतं ते सगळं परिपूर्ण वाहून गेलं. दंडवत प्रणाम. महानुभव पंत, प्रसारवाहिनी महानुभव न्यूज स्टुडिओमध्ये मी न्यूज रिपोर्टर शुभम सुरकार आपले हार्दिक स्वागत करतो. आम्ही त्यांना बाहेर काढलं. बाकी सगळं आश्रमातलं महानुभव न्यूज स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे. विंगडी विशरण दीपस्थान मौदा जिल्हा नागपूर येथे मागे काही दिवसापूर्वी पूर आलेला होता. त्या पुरामध्ये आश्रमाची जी अव्यवस्था झालेली आहे आपल्यासोबत जुळलेले आहे दीपस्थान मौदा येथील परमपूजनीय पट्टाधीशित महंत श्री दत्तराज बाबा तळेगावकर बाबांना दंडवत. बाबा आपण या संबंधित पूर्ण माहिती द्याल अशी विनंती. इथे 15 दिवसाअगोदर जो महापूर झालेला होता इतका भयंकर महापूर होता. इथे ह्या आश्रममध्ये 5-7 भिक्षुक मंडळी होते. रात्रीला अचानक महापुराचा पूर आला. रात्री 11-11:30 दरम्यानमध्ये तेव्हा पोलीस स्टेशनमधून तहसीलमधून मला फोन आला का दत्तराज बाबा तळेगावकर तुम्ही कुठं आहात. तर मी म्हटलं मी घरी आहो. तर म्हणे मंदिरात कोणी आहेत का. तर मी म्हटलं मंदिरामध्ये कोणी नाही आहे तरी तुम्ही लगेच या म्हणे. ते लगेच आले धावून मी पण आलो न सगळ्या आश्रममधल्या लोकांना बाहेर काढलं. फक्त जीव वाचवा म्हटलं सामान राहू द्या. आणि ह्या आश्रमची अशी दुर्दशा झालेली आहे. भयंकर महापूर झाल्यामुळे इथे 10-12 आश्रमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. जसं धरमदास साडकर दादा त्यांचा आश्रम झाला आहे. परमपूज महंत भाविकराज बाबा कपाडे त्यांचंसुद्धा आश्रमचं भयंकर ध्वस्तच झालेलं आहे. त्यांचं राजूदादा दर्यापूरकर मीराताई तपस्वी मीराताई बांधकर त्यांच्या पण आश्रमचं नुकसान झालेलं आहे. असेच लहान मोठे वैरागी बाबा त्यांचं पण आश्रमचं नुकसान झालेलं आहे. लताताई येळमकर जे आहेत तपस्विनी त्यांचं आश्रममध्ये पाणी गेलेलं होतं पण धान्य जे होतं आश्रमचं ते पूर्ण नष्ट झालं. त्यांचं काही सामान गेलं. तसंच माझा आश्रममधलं इथून सिलेंडर तकिया लोड गाद्या आणि अन्न पुरवठा जे मार्ग आश्रमासाठी ठेवलेलं होतं तेसुद्धा वाहून गेलं. टिनाचं शेडसुद्धा वाहून गेलं. ती टिनाचा शेड होता. टिनाचा शेडसुद्धा आपण बघू शकता. पूर्ण टिनाचा शेड वायरिंग इलेक्ट्रिसिटी देवपूजा जे काही सगळं होतं ते संपूर्ण वाहून गेलं. फक्त देवपूजा मला मिळाली बाकी कोणतेही सामान मिळालेलं नाही. इथून माझं लोड तकिया गादी अन्नधान्य टिनाचे 2 शेड होते तेसुद्धा वाहून गेले. म्हणजे भक्त सद्भक्त भिक्षुक मंडळी तर राहत होते त्यांचं पण सगळं वाहून गेलेलं. फक्त आम्ही इथून जीव वाचवण्याचा प्रयत्न करून आम्ही त्यांना बाहेर काढलं. बाकी सगळं आश्रमातलं जे होतं ते सगळं परिपूर्ण वाहून गेलं. पुन्हा चक्रधर नगर मानवा पंत जे आश्रम बांधून आहे लहान मोठे त्यांच्या आश्रमाची पुष्कळ मोठी हानी झाली. तरी 5-6 जे आश्रम आहे त्यांचे जमीन ध्वस्त झालेले आहे.
तरी सद्भक्तांना मी सगळ्यांना विनंती करतो का जे आश्रमाची हानी झालेली आहे त्यांना हात जोडून विनंती करतो, थेंबा थेंबा तळासाचे आपल्या शक्तीनुसार जे काही आम्हाला सहकार्य मदत मिळेल त्याच्यामध्ये आम्ही प्रसन्न राहून आपल्याला आम्ही दंडवत म्हणून दंडवत करतो आणि आमचा आश्रममध्ये वाहून गेलेला आहे सामान हानी झालेली आहे त्यासाठी तुम्ही मदत करावी ही परमेश्वराला विनंती करून तुम्हाला पण आम्ही विनंती करतो आहे दंडवत प्रणाम। मानव न्यूज स्टुडिओला मी विनंती करतो की तुमच्या माध्यमातून शक्य जे मदत मिळेल ते आम्हाला करावं। आता अन्नदान वगैरे बाबा इकडे सुरू आहे हो, परंतु स्थूल वस्तूचं बांधकाम म्हणजे आज हे आश्रम पडलेलं आहे इथे इतकी मंडळी राहते आहे त्यांना राहण्याकरिता इथे कुठलीही सोय सध्या तरी नाही आहे, कुठेतरी दुसऱ्यांच्या घरी राहत आहे आणि कोपर्यंत दुसऱ्यांच्या घरी राहणार हा प्रश्न आज यांच्यासमोर थेटलेला आहे। याकरिता महानुभव न्यूज टुडेद्वारा स्थूल बांधकामाकरिता निधी उभारण्यात येत आहे, त्यात आपले सहकार्य जर करायचे असेल तर निश्चित करा। यथाशक्ती आम्ही प्रयत्न करत आहोत तुम्हाला इथे संपूर्ण माहिती देण्याचा आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण त्याचा हिशोबसुद्धा देण्यात येईल। बाबा आपल्या सोबत आहे, बाबांनीसुद्धा आवाहन केलं आहे, अशा पद्धतीने आम्हीसुद्धा आपल्याला आवाहन करतो। आपल्याला यथाशक्ती जर का तुम्ही एक वीटसुद्धा दिली तर ही वीटसुद्धा इथे कितीतरी वर्ष लोकांना सावली देणार आहे हे आपण लक्षात ठेवू।